नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांद्याच्या बाजारभावामध्ये आजही मोठी घसरण ही सर्वच बाजार समितीमध्ये पाहावयास मिळाली आहे। तर मित्रांनो, नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचं जे काही कांदा मार्केट आहे लासलगाव येथे संतप्त शेतकऱ्यांनी आज आंदोलन केलं, त्या संदर्भात महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू असून चांगला भाव मिळेल या अपेक्षेने साठवलेल्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले। यावेळी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने आक्रमक होत कांद्याला प्रतिकिलो 30 रुपये दर देण्याची मागणी केली। कांद्याचे सरासरी बाजारभाव 1000 रुपयाच्या जवळपास आल्याने शेतकरी कांदा उत्पादक संघटना आक्रमक झाली आहे। संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडले। बाजारभाव घसरणीचा निषेध करत कांद्याचे बाजारभाव न सुधारल्यास मंत्रालयासमोर कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। नाशिक जिल्ह्यातील बहुतांश बाजार समित्यात आज कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली असून गेल्या आठवड्यात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2500 रुपये भाव हा मिळत होता, त्यात तब्बल 1300 ते 1500 रुपयापर्यंत घसरण होऊन आज कांद्याला सरासरी 1000 रुपये इतकाच भाव मिळत आहे। कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने पाहून शेतकरी संतप्त झाले। त्यांनी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडले। यावेळी शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत कांद्याला किमान प्रति किलो 30 रुपये भाव देण्याची मागणी केली, अन्यथा मंत्रालयावर मोर्चा काढून कांदे फेकून आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।